उत्तर मध्य आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उज्ज्वल निकम आणि तसंच रवींद्र वायकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची रॅली सुरू झालेली आहे आणि या रॅलीचं नेतृत्व करत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. फडणवीस साहेब, आपण जर बघितलं तर हा मतदारसंघ अर्थात मातोश्रीचं होमग्राऊंड, मात्र अशा पद्धतीचं भाजपाचं शक्तीप्रदर्शन या ठिकाणी दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा गड हा मतदारसंघ आहे आणि मला विश्वास आहे की भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार इकडे उत्तर मध्यमध्ये उज्ज्वल निकम साहेब आणि इकडे उत्तर पश्चिममध्ये रवींद्र वायकरजी चांगल्या मताने निवडून येणार आहेत. आपण जर बघितलं तर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राज्यात लोकसभा रणधुमाळीचं वातावरण आहे, मात्र चर्चा काल तुम्ही केलेल्या गौप्यस्फोटाची संपूर्ण राजकीय वातावरणात आहे. मला विनंती केली होती की हवं तर तुम्ही मुख्यमंत्री व्हा, पण हे डॅमेज कंट्रोल करा. मी बोललो ते खरंच आहे आणि त्याच्याबद्दल सविस्तर माहिती तुमच्या चॅनलवर जेव्हा इंटरव्ह्यू देईल तेव्हा सांगेन. सर, आपण जर बघितलं तर या ठिकाणी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडनं टीका केली जाते. उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ज्या भूमिका घेतल्या होत्या त्या भूमिकाबाबत आता काँग्रेस उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करत आहे. मी याच्यावर एवढंच म्हणेल, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुती ही उज्ज्वल निकम सोबत आहे आणि काँग्रेस पार्टी अजमल कसाब सोबत आहे. कारण विरोधी पक्ष नेत्यांना काँग्रेस पक्षाच्या याची चिंता आहे की अजमल कसाबची बदनामी होते. या मुंबईमध्ये येऊन ज्यांनी बॉम्बस्फोट केले त्या अजमल कसाबच्या बदनामीची भीती ज्यांना वाटते आणि त्याबद्दल जे मत व्यक्त करतात हे स्पष्ट आहे. आम्ही उज्ज्वल निकम सोबत, ते अजमल कसाब सोबत. आपण जर बघितलं तर उज्ज्वल निकम यांचं अभिनंदन स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी देखील केलं होतं. आज त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना, वर्षा गायकवाड यांना मतदान करावं लागतंय काँग्रेसच्या उमेदवार. मला आश्चर्य वाटत नाही, कारण उद्धवजींनी बाळासाहेबांचे विचारही सोडले आहेत, त्यांनी जी मतं मांडली होती तीही त्यांनी सोडली आहेत. उद्धवजी बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक आहेत, पण बाळासाहेबांच्या विचारांचे मालक ते उरलेले नाहीत. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम हे एकनाथराव शिंदे करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या बाळासाहेबांनी म्हटलं ज्या दिवशी काँग्रेससोबत जावं लागेल मी शिवसेनेचं दुकान बंद करीन, आज त्यांचे सुपुत्र त्याच काँग्रेसच्या पंजाला वोट देत आहेत, यापेक्षा विचारांची अधिक मोठी प्रतारणा काय असू शकते. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतोय, एका शब्दात तुमच्याकडनं विश्लेषण जाणून घ्यायचं आहे. उद्धव ठाकरेंनी ज्यावेळी तुम्हाला मुख्यमंत्री व्हा म्हणून फोन केला होता, या अवस्थेला उद्धव ठाकरेंच्या काय म्हणाल तुम्ही? असं आहे, मी त्याबद्दल बोललेलो आहे आणि सविस्तर तुमच्या चॅनलवर मी येणार आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे मुलाखत येईल त्यावेळेस सविस्तर सांगा.